राज्य सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा शाखा रत्नागिरी तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब महामोर्चा आंदोलन करण्यात आलं. मार्च 2023 मधील संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत. तसेच उपरोक्त वाढलेल्या अनेक जाचक समस्यांमुळे कर्मचारी शिक्षकांवरील होत असलेल्या अन्यायात भरच पडली आहे. त्यामुळे राज्यातील 17 लाख कुटुंबे सांप्रत सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. दिलेल्या आश्वासनांची शीघ्र गतीने पूर्तता झाली नाही तर सदर लोकांचा रोष कमालीचा वाढू शकतो. मागण्यांची पूर्तता त्वरित न झाल्यास 14 डिसेंबर 2023 पासून राज्यातील 17 लाख शिक्षक कर्मचारी बेमुदत संपवर जातील अशी घोषणा यावेळी करण्यात आली. नमस्कार. आज 8 तारखेला आम्ही सर्वजण पुन्हा एकदा नव्याने एकत्र आलेलो आहोत. यापूर्वी मार्च महिन्यामध्ये जुनी पेन्शन योजना जशी तशी लागू व्हावी यासाठी संप आपण एकत्रित केलेला होता, परंतु काही कारणास्तव तो संप आम्हाला संस्थगित करावा लागला होता. त्याच्यानंतर 3 नोव्हेंबरला दिल्ली येथे अखिल भारतीय संघटनेच्या अजेंड्याखाली सर्व भारतभर आपण सगळे एकत्र कर्मचारी जमलेलो होतो. त्याच्यानंतर आजचा पुन्हा एक संप मोर्चाच्या अनुषंगाने एकत्र जमलो. याचपूर्वी 6 तारखेला शासनासोबत चर्चा झाली होती, पण काही अंशी ती सफल झाली, निष्फळ झाली. परंतु या सर्वांमध्ये एक गोष्ट चांगली घडली की एकंदरीत कर्मचाऱ्यांनी जो संप केला, जे काही मोर्चे करता, याचा एक दबाव तंत्र म्हणून कंत्राटी करण्याचा जी अर्ज होता तो शासनानं रद्द केला गेलेला आहे. त्यामुळे जे कर्मचारी आहेत आणि येऊ घातलेले जे भविष्यातले जे विद्यार्थीगण होते त्यांचा एक याच्यातून फायदा झालेला आहे. शासनानं अशा पद्धती धोरण जर कायम राबवलं तर शेवटी संघटनेला 14 डिसेंबरपासून पुन्हा एकदा अशाच पद्धतीने संप जो संस्थगित केलेला होता तो पुन्हा नव्याने कार्यरत करावा लागणार आहे. मला शासनाकडे अशी विनंती आहे की अशा पद्धतीची वेळ आम्हा कर्मचाऱ्यांवर आणू नये. तरी एवढं बोलून मी माझं मत थांबवतो. राज्य मध्यवर्ती संघटना आणि समन्वय संघटना जिल्हा रत्नागिरी यांचं मी सर्वांच्या वतीने आमच्या इथं जे बंधू उपस्थित त्यांचे आभार मानतो. आणखीन एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.